शब्बीर मामू सय्यद यांच्यावर असलेल्या त्यांच्या गोशाळेतील 120 गायींच्या प्रेमामुळेच त्यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार मिळालाय. जात धर्म पंथ पलीकडे जाऊन केलेली ही पशुसेवा म्हणजे खरी माणुसकी आहे असे प्रतिपादन निवृत्त कर्नल विक्रम पत्की यांनी केलंय. निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे मदतीचा हात देत उभ्या केलेल्या शुरूरमधील गोशाळेचे चालक शब्बीर मामू सय्यद यांना नुकतंच राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याबद्दल सय्यद यांचा नागरी सन्मान निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे पत्रकार भवनच्या सभागृहात करण्यात आला आहे. यावेळी शब्बीर सय्यद यांचा मुलगा युसुफ सय्यद, संस्थेचे अध्यक्ष जगदीश मुंदडा, डॉक्टर नवनीत मानधनी, अमित गायकवाड, जयेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते. पण आमच्या मामूची तकतक एकच होती, माझ्या गायींना चारा मिळाला का, पाणी मिळालं का, म्हणजे त्यांना त्या पुरस्कारापेक्षा त्यांच्या गायींवर असलेलं प्रेम हे दिसत होतं. आपण इथं आल्यावर आपण पाहिलं असेल, ते मग मला म्हणतात की चला चला लवकर गावाला जायचंय का, तर गायींनी पाणी पिलंय का, गायींनी चारा खाल्लाय का, 3 दिवसात माझ्या गायींचं काय, म्हणजे त्यांचं कुटुंब मागे हे काम करतच आहे, परंतु त्यांचं प्रचंड गोसेवेवर प्रेम आहे. गेल्या अनेक वर्षापासून मला असं वाटतं 50-60 वर्षापासून ते गोसेवा करत आहेत. आज अनेक महाराष्ट्रात गोसेवक आहेत, गोशाळा आहेत,